जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद अहमदनगर आणि संग्राम संस्था संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अपंग दिनानिमित्तानं संगमनेर येथे दिव्यांगासाठीच्या जिल्हास्तरीय क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत नगरमधील जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करीत निर्विवाद यश मिळवलं. यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवडे, सत्यजित तांबे, दिनकर नाठे, राणीप्रसाद मुंदडा, डॉक्टर अरविंद रसाळ, सूर्यकांत शिंदे, मुख्याध्यापक सुनील गवडे आदी उपस्थित होते. संदीप घुमरे, निखिल मलटे, अमोल बडे, अक्षदा कचरे, सिद्धांत दुधाले, अमोल बडे या विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळवली. सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत आदिती पालवे, मिताली धूत, प्रिया सिंग, समीक्षा गांधी, सिद्धी रायकर, कोमल फुलारे, नेहा मोरे आदींनी सहभाग घेतला. या स्पर्धा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विजय आरोटे, विशेष शिक्षक सुदाम चौधरी, कला शिक्षक शिवानंद भांगरे, सहदेव करपे, संजय राठोड, पूनम गायकवाड, अर्चना देशमुख, ज्योती जाधव, अशोक शिंदे, सचिन घुमरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विद्या जोशी, सचिव डॉक्टर ओजस जोशी, खजिनदार विठ्ठलराव सुद्रीक यांनी अभिनंदन केले. प्राध्यापक तगडाल सर या ठिकाणी उपस्थित असणारे, ज्यांनी खूप परिश्रम घेतले, असे चांगदेव खेमनर, मुख्याध्यापक कवडे सर, सरांचं नाव या ठिकाणी आम्हाला घ्यावं लागेल की या सर्व पाठीमागे जी प्रेरणा आहे, या ज्या काही विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात त्या प्रेरणेपाठीमागे त्यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं आणि प्रत्येक व्यक्तींच्या बाबतीमध्ये ते विचार करतात. जे अवलंबून त्यांना राहावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी, ते राहण्याची गरज पडणार नाही असं त्यांच्या मध्ये आपल्याला एखादा कलागुण किंवा एक व्यावसायिक गुण आपल्याला त्यांच्यामध्ये देणं मला असं वाटतं की गरजेचं आहे. आणि म्हणूनच आमच्या संस्थेच्या वतीने आपण बरेच प्रयत्न करत असतो. येणाऱ्या काळात आम्ही अजून त्याच्यामध्ये चांगले प्रयत्न करू. समाज कल्याण विभागाचं सहकार्य आम्हाला कायमच लाभत राहिलेलं आहे. समाज कल्याण विभागाने कायमच जे कोणते अधिकारी आजपर्यंत समाज कल्याण विभागाचे नगर जिल्ह्यामध्ये आले किंवा राज्यामध्ये देखील आले, त्या आयुक्त असतील किंवा सगळ्याच अधिकाऱ्यांचं कायम आपल्याला सहकार्य राहिलेलं आहे. आज संगमनेर कॉलेजच्या क्रीडांगणावरती जिल्हास्तरीय दिव्यांगांच्या क्रीडास्पर्धा आपण आज या ठिकाणी घेत आहोत. जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय आणि संग्राम संस्था संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या क्रीडास्पर्धा होत आहेत. याच क्रीडास्पर्धेच्या माध्यमातून मुकबधीर, मतिमंद व इतर सर्व दिव्यांगाच्या प्रकाराच्या शाळेच्या क्रीडास्पर्धा या ठिकाणी पार पाडत आहेत. आणि या स्पर्धेमधून जे विद्यार्थी यश संपादन करतील त्यांच्या पुढील महिन्यामध्ये राज्यस्तरीय होणाऱ्या क्रीडास्पर्धेसाठी आपण त्यांना पाठवणार आहोत. आजच्या क्रीडास्पर्धेच्या अनुषंगाने सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आज सायंकाळी आपण या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा घेणार आहोत आणि उद्या सकाळी संगमनेर शहरामध्ये या दिव्यांग विद्यार्थ्यांची रॅली, जनजागृती रॅली सकाळी संगमनेर शहरामध्ये निघणार आहे. या सर्व उपक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. प्रतिनिधी शिवानंद भांगरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.